जाऊया कॉम बॉक्समध्ये धन्यवाद वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत एक चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला अगोदर जिथे मॅच टाय झाली सुपर ओव्हर मध्ये आठ धावसंखीची गरज होती आणि त्यानंतर जी सेकंड विकेट मनकट सामन्याला सुरुवात होईल माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरोधात आलिमकर इलेव्हन शिळगावमध्ये आपण या आजच्या दुसऱ्या दिवसाचा सा तिसरा सामना बघणार आहोत नाणफिकेचा कौल जिंकला आहे तो माता क्रिकेट संघ काठेसा कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय टाईम सेट करण्यात आला आहे अंपायरचा ग्रीन सिग्नल येतो आहे तीस मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव संपवावा लागेल फिल्डिंग करणारी टीम अर्थातच हे पहिलं सत्र टाईम सेट करण्यात आलं आहे स्टॉपवॉच सुरू झाले आणि ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक नगरसेवक कल्याण डोंगली साई दादा शेलार यांचं मनापासून सहर्ष स्वागत सामना महत्वपूर्ण आहे दोन्ही संघ आपण बघतोय शिळगाव आणि त्यांच्या विरोधात काटई आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे विशाल आलिमकर आणि हेमंत पाटील हेमंत पावशेत संदीप फुटाणे पहिला चेंडू घेऊन दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा पहिला चेंडू अगोदर थोडा लेक्समचा बाहेर निघण्याचा प्रयत्न होता मात्र त्यानंतर फॉलो करण्यात आलं होतं था चेंडूला जास्त बाहेर होता चेंडू ऑफसमचा लेफ्ट करण्यात आलं सोडून दिलं हा व्हाईट बॉल सुरुवात त्या ठिकाणी होती ती एक्स्ट्रा नाही डावाची शिळगावच्या मिड ऑन आतमध्ये ऑनसर्टला आपण बघतो विशालसाठी मिडविकेट ठेवण्यात आलेले आणि त्यासोबत वाईट ऑफ लॉंग ऑफ संदीप हो ऑफसमचा बाहेर होता ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न होता वरती आला होता मात्र थोडा चेंडू पुढे राहिला बाउन्स चेंडू चेंडूमध्ये दूरवरचा चेंडू झाला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वरती येत असताना मिस झालाय प्लेन मिस डॉट बॉल पहिला वाईट त्यानंतर आलेला हा डॉट बॉल संदीप फुटाणे पुन्हा एकदा हो यावेळेला देखील आपण बघू शकाल ऑफसॉमस बाहेरच चेंडू ठेवण्यात आला होता तिथून या चेंडूला बाहेर काढण्याचं काम करण्यात आलं बा बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता थोडे लांबून खेळले फुटबॉक कुठेतरी कमी जाणवले या ठिकाणी या फटक्यासाठी लागोपाठचा दुसरा डॉटबॉल संख्या एक दोन निर्धाव चेंडू राईट अमोद विकेट संदीप कॉम्बेमध्ये खेळले मिस मिडॉन रोहित समोर सॉफ्ट डिसमिसल वन फॉर वन आलिमकर इलेवन शिगाव विशाल बाद या क्रीडांगणावरती अगोदर झालेल्या स्पर्धेमध्ये मात्र विशाल आलिमकरचा सहा चेंडू मध्ये सहा चौकार मारण्याचा विक्रम आहे मात्र या मॅच मध्ये तो काही करू शकला नाही पहिला वाईट त्यानंतर संदीपने दोन निर्धा वाताळले चेंडू आणि कुठेतरी प्रेशर क्रिएट झाला आता दावा येणं बॅटच्या साहणं गरजेचं होतं तेव्हा मात्र सॉफ्ट पुश करण्यात आलं होतं ऑन ड्राईव्ह आपण निश्चितपणे बघितला मिड ऑनला थोडं बाहेर सरकत असताना रोहितने सुंदर जेल टिपलेला नवीन येत आहेत फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती रोहन आलिमकर पहिली विकेट लवकर पडलीय पार्टनरशिपची आता गरज असेल हेमंत पावशे आणि रोहन आलिमकर तीनही सिनियर आहेत हेमंत पावशे जर आपण बघितले ते अगोदर फलंदाज बाद झाले विशाल आलिमकर खूप वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत शेगावसाठी मात्र पहिली विकेट लवकर पडली आहे आणि आता एका पार्टनरशिपची गरज ट्रॅक चेंज करतो आहे लेफ्ट हँडर आल्याबरोबर राऊंड विकेटने आपण बघत आहोत संदीप फुटाणेला क्षेत्रक्षण सजवतायत लॉंगॉनला थोडंसं त्यांनी वाईडिश केलेलं आहे मिड ऑफ वरून एक क्षेत्ररक्षक चाललाय तो मिड ऑनचा दरम्यान पूर्णपणे काऊ कॉर्नर जवळ एक क्षेत्ररक्षक पोहोचला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे शॉर्ट मिड विकेट आहे मिड ऑफ एक्स्ट्रा मध्ये शॉर्ट कपअप पॉइंट आणि त्यासोबत आपण बघत आहोत थर्ड मॅन आणि फाईन लेग संदीप पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस आहे प्रार जोरदार आहे स्क्वेअर लेग चा पार करतोय चेंडू हा, हा येतोय बी जे षटकार भी, राऊंड द विकेटने आला आणि हा फुल टॉस तो देखील लेग स्टमला जोराने प्रहार करण्यात आला स्क्वेअर लेगचा वरतून या षटकाराने फलक पुढे सात वरती आपण बघतो आहे साईड अँगलने कशा पद्धतीने हा प्रहार करण्यात आला स्क्वेअर लेगचा वरतून भारतीय जनता पार्टीचे इलेक्शन सिम्बॉल असणारे हे झेंडे तुम्हाला पाहायला मिळतात वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे पूर्वेकडून पश्चिमेला आहे लेफ्ट अँडरसाठी ते ॲडव्हान्टेज आहे संदीप हो यावेळा देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न ऑफस बाहेर ठेवण्यात आलं होतं चेंडूला रिप्लाय आपण बघूयात राऊन द विकेटने आला आणि यावेळेला हा चेंडू बरोबर पुढ्यात पडला होता मात्र क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न मिस झालेत आणखी एक डॉट बॉल हा तिसरा डॉट आपण बघत आहोत एक षटकार एक विकेट एक वाईड आतापर्यंत पाच चेंडू टाकण्यात आलेले आहेत हो पुन्हा वळवायचा प्रयत्न बॅटचा कडेला लागला थीकेश पड़ा 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 तो सिली शॉट घेऊन आपण मिड विकेट मध्ये मिळालेली एक धाव षडक पहिलं संपत बॅटिंग एक घडी बालिम कर आणि धाव संख्या आपण बघत आहोत ती आठ या आकड्यावरती तू आमचा केला आमच्या शिवाजी आमच्या पासून खोटा खंबलपाड्याची शान आमच्या शिवाची दाशी आमच्या मनामध्ये वाहतोयचा या दरम्यान ठिकाणी शुभागमन झालेला आहे आदरणीय व्यक्तिमत्व गंगारामजी शेलार साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आठ धावा धाव फुलकावरती पहिलं षटक संपन्न झालं इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली आहे एक षटकार जरूर आला लेफ्ट हँडरच्या द्वारे रोहनने जो फुल टॉस चेंडू होता आपल्या बॅटच्या सायनं त्याने चेंडूला टॉस केलं होतं स्क्वेअर लेगच्या बाहेर दुसरं षटक जे समोर चँडकडून असेल उजव्याताचा गोलंदाज सण आपल्याला पाहायला मिळतो आणि या दरम्यान ज्यांचं या ठिकाणी शुभाग्मन झालेलं आहे ते आदरणीय जी शेलार साहेब आणि त्याचबरोबर जी शेलार साहेब दोन्ही मान्यवरांचं सा मनपूर्वक सहर्ष स्वागत बघा सहा मिनिट पहिल्या या ओव्हरसाठी घेतलेल्या आहेत माता क्रिकेट संघ काठी प्रत्येकी इनिंगसाठी तीस मिनिटांचा उद्या आणि त्या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला एक सत्र कंप्लीट करावं लागेल रिफ्लेक्शन होत आहे अंपायरच्या सूचना येतात बघा व्यासपेठाच्या उजव्या बाजूला कोणाची बाईक कार असेल आपण त्या ठिकाणाहून बाजूला करा कार आहे सूर्याची किरणं त्या कारच्या काचेवरती परावर्तीतून आमच्या शाळूंना मैदानाच्या आतमध्ये त्रास होत आहे कृपया करून आपण लवकरात लवकर बाजूला करा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालंय बैलगाडा क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे सुट्टे किंग श्रीमान निलेशजी शेलार साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत बैलगाडा चर्चेत राहिलेला विषय आहे मित्रांनो नऊ फलक आपण बघतोय नऊ वरती सेकंड ओव्हर प्रगतीपथावर आहे पहिला चेंडू ज्यावरती एक धाव आली अगोदरच्या षटकामध्ये वाऱ्याचा एक प्रचंड आहे झेंडे तुम्हाला जे पाहायला मिळतात भारतीय जनता पार्टीचं इलेक्शन सिम्बॉल असणार आहे पश्चिमेकडे फडकत आहेत मात्र आता राईट हँडरला तेच ॲडव्हान्टेज असेल वाऱ्याच्या प्रवाहासोबत चेंडू एरियल रूटने गेला तर कदाचित जास्त तो अंतर गाठू शकेल ऑफ जास्त बाहेर पाठीमागे थोडा फंबल मात्र फेक करण्यात आलेलं आहे बॅकअप देखील आहे चेंडू अगोदर थोडा निसटला होता वेगाने चेंडूवरती पोहोचले आणि तसाच हो हो तो लगेचच फिरत असताना थ्रो केला होता आता दोघेही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये उभे होते अवांतर एकादावेने दामेने दाव फलक दुहेर अंकामध्ये दहा रोहित ऑन साइडला गॅपमध्ये मिडविकेट पॉवर प्ले सुरू आहे आणि मिडविकेट पूर्णपणे खाली तिथून चेंडू सीमाच्या ओलांडतो आहे बीजेपी चौकार फोर्सने फटका पाहायला मिळाला एरियल रूटचा प्रयत्नच केला नाही गॅप बघितली आणि त्या गॅपमध्ये फक्त वळवण्यात आलं चेंडूला मिड ऑन आता आतमध्ये शॉर्ट डीप मिडविकेट आता आहे कमी गती बाहेर पुन्हा व्हाईट बॉल आपण बघत आहोत पहिल्या षटकामध्ये आपण एक एक्स्ट्रा रन बघितली आणि या षटकामध्ये आतापर्यंत दोन एक्स्ट्रा बघत आहोत मिड ऑन आतमध्ये डीप मिडविकेट डीप स्क्वेअर लेग गॅप हेमंत पावशेसाठी आणि डीप लाँग ऑफ पुलर लेन ड्राईव्ह करण्यात आला बॅटचा चेहरा उघडला आणि समोरच्या दिशेने ऑफ ड्रायव्ह सिंगल तर कम्प्लीट करण्यात आलेले आहे सेकंडचा प्रयत्न रोहन करत होता मात्र हेमंत पोहोचल्यानंतर नॉन स्ट्राके गेडला त्याने थांबवलं कॉल दिला नकार सोळावरती दाऊ फलक सिक्स्टीन रन्स एस एस सी सी ट्रॉफी टू थाउजंड ट्वेंटी टू मॅच नंबर ट्वेल्व बारावा सामना हो यावेळेला आपण बघतोय साईडला दिशे देण्याचा सा प्रयत्न होता वेगाने धावतोय त्या अगोदर दोन्ही फलंदाज चिकी सिंगल पूर्ण, पूर्ण करतात लेग श्री श्रीवरती आदळला फलंदाजाचा चेंडू त्यानंतर थोडा पुढे गेला होता चेंडू विकेट किपर चेंडू वरती येईल त्या अगोदर फलंदाज एंडला पोहोचला नाव फलक एका दावेने पुढे जात असताना आपण बघतोय ते सतरावरती हो खोलवा टपायचा चेंडू आउट लेग लेगस्टम्प निघत होता पाहायला जरूर लागला चेंडू अंपायरचा लेग बायचा इशारेल गोलंदाजाने अपील केलं होतं मात्र आतमध्ये असलेले इनफिल्डमध्ये असलेले खेळाडू मात्र चेंडूवरती धावत होते त्यांना माहिती आहे की लेगस्टम्पचा बाहेर निघत होता चेंडू लेग बायची आणखी एक सिंगल मिळते आहे एका चौकारानंतर दोन वाईट नंतर रोहित पाटील कम बॅक करतो आहे दोन लेग बायच्या सिंगल गेलेल्या आहेत अर्थातच त्या दोन धावा आणि धाव फलक सध्या अठरावरती एटीन रन्स सुरुवात माता क्रिकेट संघ काठी या हंगामाची चांगली झालेली आहे एक प्राइज त्यांनी आहे मॅन ऑफ द टोर्नामेंटची पारितोषिक देखील संदीप फुटाणे मिळवलेली आहेत या अगोदरच्या स्पर्धेमध्ये जे ते आहे आणि या स्पर्धेमध्ये मोठी स्पर्धा खेळत आहेत एक मोठा सामना जो पहिला शेळगावच्या विरोधात आहे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण जिथे पाप मध्ये त्यांच्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे दोन्ही षटकांमध्ये आपण एक एक मोठा फटका बघितला इथे आपण जर बघितलं तर या षटकामध्ये चौकार आला पहिल्या षटकामध्ये आठ दुसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात आठ धावा प्लस टू लेग बाय अठरा वरती दाव फलक एक गड़ी बाद आलिमकरी लेवन शेगावचा या नंतर तुम्हाला आजचा या दिवसामधला चौथा सामना पाहायला मिळेल श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापडे वर्से जन्मान निळजे त्यानंतर चोळगाव वर्सेस जय जलेश्वर वाडेगर आणि पहिल्या फेरीतील या दुसऱ्या दिवसाचा सहावा सामना असेल तो डायगर वर्सेस जुनी डोंबिवली एकाच कॅलीवरचे संघ तुम्हाला या सहाही सामन्यामध्ये पाहायला मिळतात पहिला सामना, सामना प्रेम बोईरच्या नावावरती राहिला ज्याने वीस चेंडूंमध्ये एकोणसाठ उभारल्या आणि मारली संघाला त्याने विजय मिळवून दिला सेकंड मॅच मात्र चित्त थरारक राहिली जिथे जयेश पाटीलने संघर्ष केला मध्ये अठ्ठावीस ओव्हरला एकोणतीसशी गरज असताना मॅच टाय झाली सुपर मध्ये तेजस ठाकूर या गोलंदाजाने चाणक्य रीतीने बनकड विकेट मिळवली सेकंड आणि तिथे देखील तो सामना जिंकला ईश्वर इलेव्हन गावदेवी खिळकाळीने पहिलं सत्र सुरू आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपण बघत आहोत आलिमकर इलेव्हन शिळगाव वर्सेस जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे तिसरा षटक आणि आलेला आहे तो आता मुख्य व्यासपीठ कडून गोलंदाज उजव्या आताचा पाटील हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सरळ निघून गेलाय तो मागे या श्रीरक्षकाच्या हातामध्ये काटई म्हटलं की ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विनोजी रतन पाटील राजड साईडला बिरकावलाय पूल करण्यात आलाय एरियल रूटने चेंडू चाललाय स्क्वेअर लेक बाहेर यूज अ मॅक्सिमम विनंती असेल की आपण चेंडू द्यावा कारण अंपायर त्या इशारा करत आहेत पुढच्या सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये देखील पाहायला मिळतील त्यांच्याकडून राज पाटील या गोलंदाजासाठी पारदोषिक आहे विकेट साठी तीन हजार मॅच बॉल आलेला आहे बघा क्षेत्रक्षण आपण निश्चितपणे लगेच सजून घ्या जास्त वेळ घेऊ नका आतापर्यंत आपण बघतोय तिसरं षडक आहे तेरा मिनिटं झालेली आहेत तीस आहे या स्पर्धेमध्ये वेळेला भरपूर महत्व आहे प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला टाइम सेट करण्यात येतो जेव्हा पहिला चेंडू पडतो आतापर्यंत चौदा मिनिटं देखील कम्प्लीट आहेत तिसरं षडक प्रगतीपथावर ज्यामधला तिसरा चेंडू हा पुन्हा वळवला आहे हवेमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक धावतो आहे तिथे कॉर्डिनेशन बिघडलं हा कॉल शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाने द्यायला हवा होता त्याने अटेम्प्ट करायला पाहिजे होती कॅच मात्र डीप मधून आलेला क्षेत्ररक्षक त्याचं जजमेंट पूर्णपणे चुकलं होतं त्याच्या आय थिंक हाताला देखील लागला नसावा चेंडू जमिनीवरती आदळला एका बाउन्सवरती कव्हर करून त्याने फेक केली तोपर्यंत दावा मिळत आहेत त्या दोन आणि दावफलक ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा फलकावरती राज राईट आर्म राऊंड द विकेट हो लॉफ करण्यात आलाय हवेमध्ये जास्त वेळ आपण चेंडू बघत आहोत करंट कॅप्टन ऑफ टीम पोहोचला चेंडूचा खाली हाताचा पिसारा त्याने फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला विकेट नंबर दोन मध्ये चांगला झेल टिपला तो करंटने करंट रन रेटचा विचार केला तर नाईन पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह आहे ते रन रेट वाढवावं लागेल आता षटकारानंतर दुहेरी धाव आली आणि या वेळेला मात्र अखेर तो बाद झाला हेमंत पावशे दोन्ही सलामीवीर आता माघारी परतलेत विशाल जो शून्यावरती बाद झाला हेमंतने संघर्ष केला ज्याने धावा बनवण्यासाठी ज्याने उभारल्या त्या ते तेरा धावा आणि तो बाद झाला नीरज वास्कर चौथ्या so, क्रमांकाचा फलंदाज अंदाज मैदानाच्या आतमध्ये आला स्ट्राईक ज्याच्याकडे तो नीरज लवसंख्या सव्वीस राज पुन्हा तयार हो या ठिकाणी बॅटचा चेहरा बंद केला होता आणि मोठी बाहेरची कडा घेऊन चेंडू लॉंग ऑफ मध्ये आपण बघितला विकेट आणखी एक मिळते आणि आपण बघतोय सव्वीस वरती हा विकेट पडतीय ती तिसरी रोहित पाटील या मॅच मधला दुसरा झेलटीपत असताना त्याला आपण बघितलं मध्ये राजला दुसरं यश मिळतंय ती सव्वीस टॉप ऑर्डर मधल्या आता आपण जर बघितले तर तीन बाद जाले ले। सा फलंदाज बाद झालेले आहेत पाचव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो किरण किरणला रन, रन आता बनवावे लागतील नवसंख्या आपण बघितली तर जी ट्वेंटी सिक्स षटकातील शेवटचा चेंडू ओ, नो वरती हो क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न होता ऑफरिक शंभर टवरती जरूर होता मात्र हा डॉट बॉल आला षटक होते संपन्न तिसरं तीन फ्रेश गोलंदाज आपण बघितल्या संदीप फुटाण्याचं पहिलं षटक च सेकंड ओव्हर मध्ये रोहित पाटीलने आठ आणि या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या दहा बा आठ म्हणजे आठचं करंट रनरेट सुरू आहे आणि प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार घ्या तर त्या फक्त असतील चाळीस मात्र इथून धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल आलिमकर या दोन्ही फलंदाजांना ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये तीन षटक संपन्न तीन विकेट धावसंख्या आपण बघत आहोत ट्वेंटी सिक्स छोटी विश्रांती घेऊ आणि जाऊया तोपर्यंत आपण डी जे अंश ऑडिओ यांच्याकडे ऐकूयात त्यांच्या माध्यमातून संगीत निश्चितपणे बघितलं ज्या ठिकाणी विराजमान आहेत एक दर्यादिल व्यक्तिमत्व मित्रांनो कोडबाम खाडीच्या त्या मैदानावरती तुम्हाला एक मोठी स्पर्धा येत्या दहा ते तेरा डिसेंबरला पाहायला मिळेल चाळीस संघ ग्रामीणचे त्या स्पर्धेमध्ये त्यांना आमंत्रण आहे ना आणि प्रवेश फी कोणती स्वीकारली जाणार नाही आहे मोफत स्क्रीनवरती तुम्ही बघताय लेजंड प्लेअर काठीचे अनंताजी पाटील यांना लीड करताय सध्या आपल्या संघाला सिनियर आहेत तीन षटक संपन्न झाली तीनही षटकं काटेच्या नावावरती राहिलेत मात्र उर्वरित आता बारा चेंडूंमध्ये अटॅक करावा लागेल रोहन आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय काउंटर अटॅकला सुरुवात करावी लागेल आणि त्याच्या सोबत आलेला पाचव्या क्रमांकाचा फलंदाज किरण किरण आलिमकर स्ट्राईक असेल ती रोहन कडे आणि आलेला आहे समोर चेंडकडून गोलंदाज रोहित पाटील कंटिन्यू करतोय ज्याने दुसरं षटक आतळलं फुलरले दोन साईडला ऑफ द विकेट डीप मध्ये शेत्रक्षक मध्ये क्षेत्ररक्षक ला चेंडूला सेकंडचा कॉल रोन अगोदर थांबला होता मात्र कॉल त्याचाच डेंजर एंडला तो धावला आणि पोहोचतोय देखील गुड रनिंग दोन्ही धाव फलक आपण बघतोय पुढे जात असताना ते अठ्ठावीस या आकड्यावरती मागच्या तीन चेंडूंमध्ये एकही धाव आली नव्हती एक डॉट दोन विकेट राजपाटीलच्या षटकामध्ये आणि आता दोन धावा येत आहेत पुरकाळ काळ चेंडू मध्ये बॅकवर्ड लेग डाऊन दी बॉल जज करतायत आणि अखेर एक सुंदर जलडाव संपला फलंदाज रोहनचा चौथा कडी बाद अठ्ठावीस वर त्या चौथा धक्का आलिम करी लेवन तकदीर यांनी आज झेल टिपला आणि रोहन आलिमकर वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध मारण्याचा प्रयत्न त्याचा फसला जास्त वेळ छोंड अवयमध्ये राहिला वाऱ्याचा प्रचंड वेग आहे पूर्वेकडून पश्चिमेला तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि समोरच्यांकडून लेफ्ट अँडरला ते डिसॲडव्ह्टेज होतं उजव्या बाजूला आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूचे जे खेळाडू कक्ष त्या ठिकाणी काही प्रेक्षक बसलेत कृपया करून त्या ठिकाणाहून बाजू लावा प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आपण या मॅचचा आनंद घ्या मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे उजव्या बाजूचं पॅवेलियन त्या ठिकाणी काही प्रेक्षक बसलेत केशवजी कान आज ठिकाणी शुभागमन या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत न्यू बॅटर अक्षय ज्याच्याकडे स्ट्राईक चांगला आहे कव्हर ड्रायव्ह पाहायला मिळाला डीपमध्ये चेंडू राज फेक करतोय स्ट्रायकिंग अॅक्युरेट आणि संधी असेल चेंडू निसटलाय फलंदाज पोहोचण्या अगोदर पुन्हा दुसऱ्या प्रयत्नामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आला रन पाच पाचवा का तीस निम्मा संघ गारज झालेला आहे रोहित पाटीलने अगोदर एक विकेट मिळवली रोहनला महत्वपूर्ण विकेट होती कारण टॉप ऑर्डरमधले फलंदाज बाद झाल्यानंतर हो रोहनजाने एक षटकार मारला होता लेफ्ट हँडर होता आणि तो मात्र बाद होणं गरजेचं होतं की महत्वपूर्ण विकेट मिळवल्याबरोबर एक रनआउटची विकेट आपण बघितली लगेच पुढच्या चेंडूवरती अगोदर थांबला होता थोडा कदाचित जो ब्रेक नसता लावला सरळ डावत आला असता तर तो पोहोचला असता कारण यस्सी रक्षकाच्या हातामधून देखील चेंडू निसटला होता पहिल्या प्रयत्नामध्ये एकोणतीस वरती पाच तिसरं षडक प्रगती पथावर ज्यामधले मधले तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज येतोय तो सातव्या क्रमांकाचा नयन आलिमकर स्ट्राईक त्याच्याकडे रोहित हो या ठिकाणी करण्यात येते मात्र पाहायला ब्रश होणार चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण बघत आहोत लेग बायज एक सिंगल मिळते आणि एका दहावेचा सहाय्यान धाव फलक पुढे जात असताना तीस आकड्यावरती संतपणे धाव फलक आपण बघत आहोत पहिल्या तीनही षटकांमध्ये आठ च करंट रन रेट पहिल्या तीनही गोलंदाजांनी प्रत्येकी आठ धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघत आहोत आलेल्या आहेत त्या चार धावा चेंडू अजूनही उरलेल्या आहेत ते दोन एकात मोठा फटका धावसंख्येला गती प्रदान करेल मात्र ते करावं लागेल कारण आता लोअर ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हो फोर्स या ठिकाणी ड्राईव्ह तर करण्यात आलेला आहे वार्ड ऑफ लाँग ऑफ मध्ये शेतरक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी थोडं फंबल मागे चेंडू चालले आणि अखेर सीमारेच्या पार मिसफील्ड आणि त्यानंतर चेंडू सिमारेचा पार करत असताना आपण बघितला चार धावा कवर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दरम्यानच हा चेंडू होता ज्या ठिकाणी क्षेत्रक्षकाला आपण बघितलं ओ डाउन द ग्राउंड आणि या वेळेला मात्र गॅपमधून मधून लॉंग ऑन ला क्लिअर करेल लागोपाठचे दोन सावकार आले उर्वरित या षटकातल्या दोन्ही चेंडूंवरती आणि दावफलकाला कुठेतरी आता गदी प्रदान करण्यात येते दावफोल गडतीस वरती चार षटक संपन्न पाच गडी बाद बॅटिंग करतोय तो आलिम करी लेवन शेगाव पुढचे दोन्ही संघ उलटॉस होता सो या ठिकाणी साठी वेस्ट आहे त्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे चेंडू एक्झॅक्ट आता कुठे पडला आहे हे संपूर्ण बघण्यात येईल कमरेच्या जर वरती असेल तर असेल नो बॉल खाली जर असेल तर फेअर डिलेवरी म्हणजे लगेचच पुढचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढचे दोन्ही संघ श्रीशा कुशल स्पोर्ट सापर्डे आणि जय हनुमान निळजे दोन्ही संघांचे कॅप्टन आपण नाणेपिकेसाठी यायचे आमच्या टॉस बॉक्समध्ये फेअर डिलिव्हरी म्हणजे आता उर्वरित सहा चेंडू शिल्लक या पहिल्या डावामधले या षटकामध्ये दोन चौकार आले आणि तिथून कुठेतरी आता हे धाव फलक वेगाने पुढे जात असताना आपण बघितलं अडतीस वरती निम्मा संघ जरी गारज झाला असला तरी फलंदाज जो पाचव्या क्रमांकाच्या मैदानाच्या आतमध्ये किरण त्याच्या बॅटमधून रन तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच दरम्यान आपण बघत आहोत उमेश केणे केणेसरांदा मॅन फ्रॉम निंबवली रमेश मात्रे सर मॅन फ्रॉम सागाव कंट्रोल रूम मध्ये ते निश्चितपणे उपस्थित आहेत करण जो आला आहे मारण्याचा प्रयत्न मात्र बाहेरची मोठी कणा घेऊन लॉन ऑफ मध्ये रोहित एका साथाने कव्हर करून फेक करतो गुड फिल्डिंग म्हणजे फक्त एक धाव आणि एका धावेच्या साह्यान धाव फलकाला पुढे नेत आहे दोघेही फलंदाज अलिम करची धाव धावसंख्या आतापर्यंत एकोणचाळीस पाच चेंडू जुनी शिल्लक पाच गडी बाद करंट हो यावेळा लेफ्ट करण्यात आलाय जवळून तर गेला चेंडू मात्र बाहेरून अंपायरचा इशारा व्हाईट बॉल अवांतर एका दा वेने धावफलक पुढे फॉर्टी चाळीस हे जाय अवे मध्ये हा चेंडू गिरट्या घेतोय क्षेत्र रक्षक मागचा मात्र एसटी रक्षक देखील कॅश ड्रॉप झाले न सेकंडला फेकी करण्यात येते कॅश ड्रॉप नंतर इथे रनआउट आपण बघत आहोत नाराज आहेत फलंदाज धावलास का कारण चेंडू अगदी एसट्यांच्या जवळच होता मात्र अखेर त्याला बाद व्हावं लागलं सावा धक्का नयन बाद आए? तर ज्यांसून नुकतंच आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालेले हिंद केसरी तेजा बैलाचे के मालक श्रीमान श्री शेठ भोईर कुंभारकांपडा डोंबिवली पश्चिम यांच्या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक सर्ष स्वागत बैलगाडा बऱ्याच वर्षाची बंदी उठवली आणि त्यानंतर आपण बैलगाड्या शर्यत मोठ्या प्रमाणात गेल्या सीझन मध्ये बघितली पावसाळ्या अगोदर हिंद केसरी तेजा बैलाचे मालक श्रीमान श्री शेठ भोईर शुभ आगमन ड्रायव्ह करण्यात आलाय डाऊन दी ग्राउंड राज वेगाने चेंडूवरती जाई पैदा पूर्ण करण्यात आली आहे सेकंडचा कॉल थोडा वेळ घेतला स्ट्रॅकिंग एंडला पोल्सला बरोबर फल अंदाजाने कदाचित बॅट त्याने पॉपिंग क्रीजमध्ये अगोदर ग्राउंड केली नसावी ड्रॅक केली नसावी म्हणूनच थोडा वेळ घेतला थोडा पुढे गेला आणि त्यानंतर धावला सेकंड रनसाठी मिळता येत दोन धावा आणि धावफलक आपण बघत आहोत दोनने फॉर्टी टू बेचाळे जावत अफुलकावरती देत चेंडू उरलेल्या अजूनही तीन बघा फक्त एक मिनिट शिल्लक आहे काटे याची नोंद घ्या आपण फोर्स ने लॉफ करण्यात आला लॉंग ऑफला वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून चेंडू सी मारेचा पार बीजेपी षटकार फॉर्टी एट अठ्ठेचाळीस वरती धाव फलक दोन चेंडू अजूनही शिल्लक कोलवा टप्याचा चेंडू या सिरीज फिंगर अप बायर लेग बिफोर विकेट मिळचे सातवा धक्का अठ्ठेचाळीस वरती आलिम करील पण शेळ गावला नवीन या इनिंगचे फक्त आता आय थिंक तीस ते चाळीस सेकंद फक्त शिल्लक असतील ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो ओव्हर द विकेटने आला शफल झाला होता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न कोलवर टप्पाचा चेंडू जो पायावरती लागला पायचीत सातवी विकेट आपण बघितली एक चेंडू शिल्लक आहे नवीन फलंदाज येत आहे ते महेश आलिमकर रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय अगोदरचा धक्का बसण्यात आला तो करंटच्या द्वारे शिळगावला ऑन साइडला चेंडू बरोबर मिडल तर झाला नव्हता ड्रायव्ह झालेला संदीप वेग आणि डीप मधून चेंडू वरती उचललाय चेंडू ट्रॅकिंग ओ डायरेक्ट इट झालाय का आता प्रश्न तर विचारण्यात येतील अंपायर्सला मात्र या ठिकाणी दोन धावा पूर्ण झाल्यात का इशारा कोणताही नाही म्हणजे दोन धावा पूर्ण डाव संपला पहिला सात विकेट पडल्या आणि सांघिक अर्धशतक आपण बघत आहोत धाव आलिमकर आलीम शिलगावचं स्क्रीनवरती आपण बघत आहोत त्या ठिकाणी कदाचित हात लागला असावा तो एस टी रक्षकाचा पुढचे दोन्ही संघ टॉससाठी लगेचच या आपण श्रीशा कुशल स्फोट सापर्डे आणि जय हनुमान निळजेमध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल आमचं मुख्य व्यासपीठ संपूर्ण मान्यवरांनी गजबजलेलं ज्यांचं नुकतंच आगमन झालं आमच्या मंचावरती ते हिंद केसरी तेजा बैलाचे मालक श्रीमान श्री शेठ भोईर कुंभार कानपाडा यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल या सन्मानासाठी मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक श्रीमान साईदादा शिवाजी शेलार यांना आपल्या शुभस्य आपण हा सन्मान करायचा आहे सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर हिंद केसरी तेजा बैलाचे मालक श्रीमान श्री भोईर कुमार खान पाडा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर स्पर्धेचे शिल्पकार साई दादा दा शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय या आता यानंतर होईल टॉस नाणेफिकेचा कौल आपण करणार आहोत आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित श्रीमान श्री शेठ भोईर यांच्याच शुभसे आपण टॉस करणार आहोत दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत जवनुमान निळजे आणि त्यांच्या विरोधात कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापडण्यामध्ये तुम्हाला पुढचा सा सामना पाहायला मिळेल त्या सामन्याचा सा टॉस इज कॉल तेल इट इज सो टॉस जिंकला आहे कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापर्डे कॅप्टन ने, सा ने। मान्यवरांचा आभार आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे जास्त काय विचारणार नाही ना लगेच सामन्याला सुरुवात होणार आपला निर्णय काय असेल क्षेत्रक्षण शुभेच्छा असेल तुम्हालाही

आणि या पाचव्या पर्वातला आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातला आजचा तिसरा सामना तुमच्यासमोर रंगतोय माता क्रिकेट संघ काटे विरुद्ध अलिंकरी इलेव्हन शिळगाव एक्कावन्न रनच्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे माता क्रिकेट संघ काटेला सलामी वीर मैदानामध्ये आहेत यंगस्टर कॅप्टन वर धुरा होती संघाची आणि आता पाहूया या एक्कावन्न रनचा पाठलाग ते कशा पद्धतीने करतायत की अलिंकरी इलेव्हन शिळगाव त्यांना रोखतायत या मॅचमध्ये नेक्स्ट मॅच आहे श्री कुशल स्पोर्ट्स सापर्डे विरुद्ध जयनुमान निळजे टॉस झालाय सापर्डे टीमने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या मॅचमध्ये एक्कावन्न करायचे आहेत थोडंसं फास्ट खेळा ही नम्र विनंती कारण सुपर ओव्हरमुळे आपण पंधरा मिनिटं थोडेसे उशिराणे चाललो आजच्या दिवसाच्या खेळामध्ये हा आमचा व्यासपीठ जिथे अनेक स्तरातील मान्यवर उपस्थित आहेत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक दोन हजार बावीसचा आनंद घेत आहेत आपलं सर्वांचं या स्पर्धेचे आयोजक तथा एस एस सी सी क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत पहिलं षडक चालू होईल आणि टाइमर सेट पहिलं षडक टाकण्याची जबाबदारी नीरज वास्करच्या खांद्यावर लेफ्ट हँडेड बॅटर सध्या स्ट्रायकिंग इंडला राहुल चौधरी आणि नॉन स्ट्रायकिंग इंडला सदीप फुटाणे पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय मध्ये शेतरक्षक आहे वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर द रूफ येतोय बीजेपी चौकार राहुल चौधरीने आणि लगेच समोर मिड ऑफच्या डोक्यावरून हा बॉल मारलाय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका तिथे रन मिळता चार पहिला बीजेपी चौकार आलाय काटे टीम कडून चार धावाने सुरुवात झाली आहे या सामन्याची सेकंड इनिंगची लक्ष आहे या मॅचमध्ये एकावन्न रनचं फिफ्टी वन इज द टार्गेट चार रन स्कोअर बोर्डवर थोडंसं फास्ट खेळं ही नम्रतेची विनंती फिल्डिंग करणारा टीम आणि त्याचबरोबर बॅट बात, बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील कारण थोडासा उशीर झाला आहे सुपर ओव्हरचा सा एक सामना संपला जो यापूर्वीचा सामना होता खेळकाळी संघाने ती लढत जिंकली सुपर ओव्हरमध्ये कौसा संघाचा पराभव त्यांनी केला तिसरा सामना आजच्या दिवसातला तुमच्यासमोर माता क्रिकेट क्लब विरुद्ध अलीमकर इलेव्हन शिळगाव या दोन टीमच्या दरम्यान एक्कावन्न रन करायचे आहेत काटे टीमला यावेळेला थोडस ऑन दी राईस खेळण्याचा प्रयत्न गली मधून खराब क्षेत्रक्षण हा देखील बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर थर्ड ला येतोय हा चौकार दुसरा बीजेपी चौकार दुसरा बॉल देखील तसाच खेळायचा होता आणि इथे गलीमध्ये थोडस खराब क्षेत्रक्षण लेट तिथे रिॲक्शन होती तिथल्या शेतरक्षकाची आणि बरोबर डाव्या बाजूने बॉल निसटला त्यांच्या थर्डमॅन बाउंडरलांच्या बाहेर चार धावा येतात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आठ षटक क्रमांक दुसरं सुरू असताना नीरज माफ करा पहिलं सुरू असताना पाप प्लेच नीरज वास्कर गोलंदाजी करतोय वेगवान बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न हा बॉल आणि हा टप्पा चांगला आहे या लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजी करत असताना नीरज वास्करला आत्ता रोखलय फलंदाज राहुल चौधरीला राहुल चौधरी टिपिकल पावर प्लेमध्ये चांगला बॅटर ओळखला जातो फुटवर्क त्याच्याकडे चांगलं असतं गॅप शॉटचं सिलेक्शन चांगलं असतं स्ट्रोक चांगले मारण्यामध्ये पटायत आहे पॉवर प्लेमध्ये आणि आतापर्यंत आठ रनवरती खेळत असताना राऊंड विकेट नीरज यावेळेला पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह दाखवल्या रनआउटची संधी आहे डायरेक्ट हिट आणि इथे आउट होईल बॅटर संधी फुटाणे कुठलाही बॉल न खेळता संदीप फुटाने परतलाय मोठी विकेट इथे मिळत असताना टीम अलीमकर इलेवन शिळगावला शून्यावर आउट होतोय संदीप फुटाने. व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालेलं आहे निळजेचे बिग सपोर्टर श्री दत्तादा पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत कोणताही बॉल न फेस करता बाद होणं क्रिकेटमध्ये डक हे सौद आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्वात दुर्दैवी असा आउट होतो असा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस होता स्विप केलाय गॅप्समध्ये मध्ये चाललाय बॉल डीपमध्ये क्षेत्रक्षक धावतायत एक रिनी ते कम्प्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाय राहुलने दोन धाबा मिळतील स्वीप टीम स्कोर बोर्डवर पुढे जाते रन झालेले आहेत स्कोर बोर्डर दहा दहा रन स्कोर बोर्डर आहेत शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा लास्ट बॉल राऊंड विकेटने या वेळेला पिचिंग चांगली आहे बॉल चांगलाय ओव्हरची होते समाप्ती आणि अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चा पाठलाग करत असताना टीम काटायची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डर दहा एक फलंदाजबाद आणखी एक स्पर्धा भिवंडी नगरीमध्ये येते गुरुदत्त क्रिकेट ग्राउंड मानकोली भिवंडीमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेचं नाव आहे लेट कबीर निर्मल चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार बावीस आणि या स्पर्धेमध्ये तीन लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय पारितोषिक दीड लाख तृतीय पारितोषिक पन्नास चतुर्थ पाचवं पारि चतुर्थ पारितोषिक पन्नास पाचवं आणि सहावं पारितोषिक पंचवीस पंचवीस हजार रुपये रोख मॅरेथोन सिरीजसाठी बाईक आहे बेस्ट बॅटरसाठी बाईक आहे बेस्ट बॉलरसाठी बाईक आहे आणि ही स्पर्धा मानकोलीमध्ये डे अँड नाईट स्वरूपामध्ये रंगणार आहे संपर्कासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी दिपेश माळी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता दिनांक एकोणतीस माफ करा एकोणीस ते सव्वीस डिसेंबरमध्ये ही स्पर्धा रंगेल एकोणीस ते सव्वीस डिसेंबर स्पर्धा आहे लेट कबीर निर्मल चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार बावीस मानकोली येथे दहरण एक फलंदाज बात आता खऱ्या अर्थाने धडाका सुरू झाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा दर आठवड्यात मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या समोर येत आहेत नुकतेच भिवंडीची एक स्पर्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवली लेट कबीर निर्मल ट्रॉफी एकोणीस पासून ती स्पर्धा सव्वीस पर्यंत रंगणार आहे सहा पारितोषिक आहेत त्या स्पर्धेमध्ये तीन लाख पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे दीपेश माळीशी तुम्ही संपर्क साधू शकता त्या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश नोंदवण्यासाठी पहिलं षडक समाप्त दहा रन स्कोर बोर्डर आहेत दुसरं षडक सुरू आहे फुल टॉस होता एक पाय वाकवला मागचा आणि त्याला मात्र स्विप करत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाइनच्या बाहेर रन मिळतील चार बीजेपी चौकार आणि त्याच्यानंतर पाहिलं करणने लेगचं क्षेत्र खाली आहे प्ले सुरू आहे आणि त्याच दिशेने एक चांगला स्वीपचा फटका दाखवलाय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक स्वतःसाठी थोडीशी जागा बनवली क्रीजचा काय वापर केलाय या फटक्यामध्ये हँड नाय कॉर्डिनेशन खूप चांगलं दिसतंय कारण आल्या आल्या सेट झाल्यासारखा वाटतोय डग आउटमधूनच टीमची धावसंख्या चौदा बॅकफूटला जात असताना लेट कट केलेला आहे तिथे क्षेत्रक्षक आहे मध्ये त्याच्याकडून आता चूक होणार नाही आहे एक रन इथे मिळते करणला टीमची धावसंख्या आहे पंधरा फिफ्टीन रन या मॅचमध्ये एकावन्न रन करायचे आहेत माता क्रिकेट संघ काटईला लक्ष चांगलं सेट केलं अलीमकर इलेवन शिळगावने आणि त्याचा पाठलाग करत असताना नक्की कठीण केला जाऊ शकतो रेग्युलर मध्ये विकेट पाहिजे आणि संडेची प्राईज विकेट होती संदीप फुटाने नॉन स्ट्राईक इंग्लंडला आउट झाला कुठलाही बॉल फेस न करता त्यामुळे या मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं टीम अलिमकर इलेव्हन शिळगावचं दुसऱ्या बाजूला काटे संघाचे खेळाडू विचार करत असतील एक भागीदारी पाहिजे राहुल चौधरी एक सेन्सिबल बॅटर आहे गॅप नेहमी शोधतो त्याच्याबरोबर एखादी भागीदारी पाहिजे रन होऊ शकतात यावेळेला चांगला बॉल पुढे टाकलेला बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता बॅटचा फेस लवकर क्लोज केला बॉल गेला थेट विकेटकीपरच्या हातात इथे फुटवर्क नव्हतं जागेवरूनच साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता बॅटर राहुल चौधरीचा डॉट बॉल येतोय टीमची धावसंख्या संख्या पंधरावर एक चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये रोहन अलीमकरची यावेळेला शफल झाला पहिलेच राहुल पाहिलं जास्त बाहेर टाकलाय बॉल रोहन अलीमकरने पंचांचा इशारा वाईट बॉल सोडून दिलाय एक्स्ट्रा रिती मात्र मिळताना दिसते चांगली बॅटिंग चांगला निर्णय आतापर्यंत दहा रनवर खेळतो राहुल चौधरी सात बॉल त्याने फेस केलेत करण खेळतोय तीन बॉल मध्ये पाच रन या मॅच मध्ये पाठलाग सुरू आहे रन झाले सोळा हा फुल टॉस होता एका हाताने फक्त दिशा दिली मागे खेळलाय बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रन मिळतील चार बीजेपी चौकार चांगली बॅटिंग एक हात निसटला तरी देखील टायमिंग चांगलं होतं गॅपमध्ये गेला फायनली गेला चौकार आलाय राहुल कडून यावेळेला पुन्हा एकदा ऑन दी राईस खेळला फटका डीपमध्ये शेतरक्षक आहे स्वीपर कव्हरला धावत येईल दोन रन घेण्याची संधी आहे दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातील रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे टाळ्यांचा गजर होतो डगआउट मधून ओव्हरची होते समाप्ती अशा पद्धतीने दोन ओव्हरचा खेळ संपला दुर्गा माता क्रिकेट संघ काटेची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर बावीस फलंदाज बाद झाला एक अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आणि अठरा बॉल मध्ये आता रन करायचे आहेत अजून एकोणतीस अठरा चेंडू एकोणतीस धावा

स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्यासारखा दमदार नेता या परिसरामध्ये ते देखील होणे शक्य नाही आहे खूप चांगलं कार्य त्यांचाच वारसा पुढे नेत असताना साईदादा शिवाजी शेलार ते देखील माजी नगरसेवक खामालपाडा गावचे सातत्याने लोकांची सेवा करण्यासाठी जाणले जातात क्रिकेटवर अतोनात प्रेम प्रचंड प्रेम त्यांचं असतं आणि सातत्याने त्यांचा संघ एस एस सी सी डोंबिवली मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय देखील नुकतीच डी पिलची स्पर्धा गाजवली रनरअप राहिलेले आहेत गोलंदाज तयार होतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरं षटक थोडासा पुढे टाकण्याचा बॉल प्रयत्न होता आणि हा बॉल वाईड आहे लेग अगदी जळून गेलाय परेश आलाय या ओव्हर नंबर तीन मध्ये गोलंदाजी साठी पावर प्ले संपल्यानंतर करण करण पाटील टीमचा कॅप्टन यंगस्टर आहे मगाशी अनेक खेळाडूंची नावं त्यांनी घेतली यांना बघून क्रिकेट क्षेत्रामध्ये आलो परंतु आता सध्या एक खराब स्ट्रोकचं सिलेक्शन ऑन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न इथे सरळ जातो विकेट किपरच्या कटरचा वापर इथे केलाय गोलंदाज परेशने चांगली लाईन चांगली लेन तेवीस ला एक करण खेळताना दिसतोय चार बॉल मध्ये पाच रन सोळावर खेळतोय राहुल चौधरी नऊ चेंडू त्याने फेस केलेत परेश आता मध्ये तिसरं षडक पुन्हा एकदा जास्त सफल झाला हुक केलाय मागे शेतरक्षक आहे तत्पूर्वी एकच रन मिळताना दिसेल चांगली गोलंदाजी मेरिट वर गोलंदाजी होते खास करून आता टीम अलिमकर इलेवन शिळगाव कडून पाहिलं जातं बॅटर कशा पद्धतीने इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात त्यांना फॉलो केलं जात कारण रोकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आतापर्यंत यश आलं या ओव्हरमध्ये दोन बॉल टाकलेत परेशने दोन धावा खर्च केल्यात आता बॉल शिल्लक आहे सोळा सोळा बॉलमध्ये रन करायचे सत्तावीस सोळा चेंडू सत्तावीस दहावा हा सामना रंगेल मागचा सामना आपण पाहिला बरोबरी सुटला टाय झाला सुपर ओव्हरमध्ये लढत जिंकली खेळकाळीच्या संघाने पराभूत केलं कौसाला पहिला सामना गावदेवी उंबारलीने गाजवला प्रेम भोईरचं दमदार अर्धशतक सोमनाथ भोईरची अप्रतिम गोलंदाजी पाच विकेट त्याने घेतल्या प्रेमने केल्या वीस बॉलमध्ये एकोणसाठ मागच्या मॅचमध्ये जयेश पाटील ची बॅट बोलली यावेळेला शफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे देखील एक चांगला बॉल पाहायला आहे अंपायरचा सिग्नल येतोय बायच्या स्वरूपामध्ये एक रन मिळताना दिसेल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर या एक्स्ट्राच्या जोरावर आतापर्यंत पंचवीस पंचवीस दहा ट्वेंटी फाय रन पंधरा बॉलचा खेळ शिल्लक आणि पंधरा बॉलमध्ये सव्वीस धाबांची अजूनही आवश्यकता आता एका एका, एका रनसाठी संघर्ष करावा लागेल टीम माता क्रिकेट संघ काटईला हा अगदी संग सामना अगदी तसाच सुरू आहे दुर्लायमान अवस्थेमध्ये संडी लवकर बाद झाला त्याचा फटका नक्की झेलताना दिसतोय माता क्रिकेट संघ काटे तर या टीमकडे चांगले बॅटर आहेत आक्रमक बॅटर आहेत कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकतात प्रयत्न करावा लागेल कारण सध्या स्ट्रायकिंग एंडला यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पंचांचा इशारा मात्र येतोय नो बॉल कदाचित साईड लाइन किंवा ओवर स्टेपिंगचा हा नो बॉल असावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट एस पी पॅनलचे पंच यांनी इशारा कळवलाय हा नो बॉल आहे नेक्स्ट बॉल फ्री हिट परेश गोलंदाजीसाठी सज्ज साईड लाईनचा हा कदाचित नो बॉल असावा फ्रीड बॉल करण साठी फ्रीड बॉल पुन्हा एकदा शफल झालाय हुक केलाय लाँग लेगला शेतरक्षक धावतायत दोन धावतील परंतु बॉल थांबेल का नाही बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे येतोय बीजेपी चौकार महत्वपूर्ण रन आहेत फ्रीट वर या चार रनाची धाव संख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता तीस धावा थर्टी यांचं इथे आगमन झालं डायगर वरून त्यांचं सहर्ष स्वागत सध्या ते मला वाटतं खेळताना दिसत इंजर आहेत इंजर्ड आहेत त्याच्यामुळे डायगर विरुद्ध जुनी डोंबिवली हा देखील सामना पाहायला विसरू नका तो सहावा सामना असेल पहिल्या फेरीतला शेवटचा एक रन करंच्या खात्यामध्ये जाईल रन होतात एकतीस थर्टी वन षटक क्रमांक तीसरा सुरू असताना एक्कावन्न लक्ष्याचा पाठलाग करायचा अजून वीस धावा करायचे आहेत हा मगाशी नो बॉल घोषित करण्यात आला होता साईड लाईनचा लाईनच्या बाहेरून हा बॉल डिलिव्हर केला योग्य निर्णय अंपायर एस पी पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल कटरचा वापर अपील आणि अंपायर सिग्नल आउट योग्य निर्णय आहे कारण राहुलकडे पाहिल्यानंतर नक्की वाटत होतं की तो आता नक्की निघायला आहे बाहेर चालला आहे आणि शेवटी पंचानी देखील तेच हेरलं बॅटला ब्रश तर नक्की झाला होता हा बॉल आणि अखेर विकेट मिळते फलंदाज बाद दत्ता पाटील हे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत निळजे गावचे समर्थक आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल हरिश्चंद्र जाधव पैलवान यांच्या शुभस्थे हा सन्मान इथे केला जातोय निळजे गावचं क्रिकेट निळजेची मकर संक्रांत चषकी स्पर्धा म्हटल्यानंतर दत्ता पाटील खूप चांगले योगदान त्यांचं असतं समालोचक मित्रांसाठी दरवर्षी आणि आज ते इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे केला जात स्वागत आहे आपलं दत्ता पाटील साहेब या स्पर्धेमध्ये रिळजेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये या माणसाचं चा नेहमीच चांगलं योगदान असतं आज ते इथे उपस्थित आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आणि गिफ्ट्स ते आपल्या समालोचक मित्रांसाठी अंपायरसाठी देतच असतात तर अशा पद्धतीने तीन ओव्हरचा खेळ संपलाय तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत एकतीस दोन फलंदाज बाद थर्टी वन लॉस ऑफ टू विकेट आता रन करायच्या देणाऱ्या बारा बॉल मध्ये वीस बारा चेंडू वीस धावा हे समीकरण आणि आतापर्यंत सतरा मिनिटाचा खेळ संपलाय थोडस फास्ट खेळावं लागेल टायगरचे उद्योजक सुशील पाटील यांचं इथे आगमन झालंय परंतु तो, तो एक चांगला क्रिकेटर आहे उद्योजकपेक्षा आज तो खेळताना दिसत नाहीये आणि त्याचबरोबर आणखीन एक जॉईंट व्हेंचर त्याने केलं आहे जी टी सी बरोबर लाईव्ह सेटअपच्या बाबतीत त्याच्या त्या पुढच्या भावी वाटचालीसाठी एस एस सी सी क्रिकेट क्लबच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा बी जे पी वॉर्ड अध्यक्ष चोळेगाव रवींद्रजी चौधरी यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपल्या सहरचं स्वागत रवींद्रजी चौधरी साहेब आपल्या सहचं स्वागत बीजेपीचे वॉर्ड अध्यक्ष आहेत चोळेगावचे यावेला शॉट बॉल होता बॅकफुटला जात असताना डीप मध्ये शेतरक्षक आहे एक रिथे कम्प्लीट केली जाईल गोलंदाजीसाठी आलाय नंबर चार मध्ये भावेश अलीमकर चौथा गोलंदाज वापरलाय कुठल्याच गोलंदाजाला डबल षटक इथे देण्यात आलेला नाहीये टीम अलिमकर इलेवन शिळगाव कडून ही आतापर्यंतची गोष्ट त्यांच्याकडून पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाने एक एक षटक हाताळलं शेवटच्या षटकामध्ये कदाचित ज्याने चांगली गोलंदाजी केली त्याच्यावर जास्त भरोसा दाखवला जाईल कारण हवेच्या एंडनी गोलंदाजी होईल लास्ट ओव्हरमध्ये बोलत यार चांगला बॉल परंतु समोर टाकलाय क्षेत्रक्षक आहे हवा आहे की नाही नाही ते बॉल तर सीमारेषा पलीकडे फेकलाय हवेच्या विरोधात षटकार टाइमिंग वीस धावा पाहिजे होत्या रन करायच्या सामना जिंकण्यासाठी तेरा दहा चेडू तेरा धावा हे समीकरण टीम काटे ही समोर यानंतर होणारा सामना तुमच्या समोर असेल श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापर्डे आणि जेनुमान निळजे दोन्ही टीमने आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोरून ग्राउंड मध्ये एंटर करायचंय आपल्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन विराजमान आहे लगेच सामना सुरू होईल आणि ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांनी ग्राउंड मध्ये लगेच जायचंय टीम सापर्डे तयार राहायचं नेक्स्ट मॅच साठी सापड्या आणि निळजे आता तेरा धावांची आवश्यकता दहा बॉलचा खेळ शिल्लक दहा चेंडू तेरा रन रोहित पाटील नावातच हिट आहे आणि त्याच्या बॅटमधून एक मोठा हिट लाँग कॉनला षटकार त्याने टोकलाय हवेच्या विरोधात यावेळेला एक चांगला कवर ड्राईव्ह दाखवत असताना डीपमध्ये शेतरक्षक आहे इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न थोडासा फंबल तिथे शेतरक्षक दोन धावा कंप्लीट केल्या जातील रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोन धावा ॲड होता टीमच्या टोटलमध्ये रन झालेले आहेत आता स्कोअर बोर्डवर चाळीस फोर्टी संदीप फुटानेने जिथून अर्ध्यावर डाव सोडला राहुल चौधरी त्याच्यानंतर बाद झाला आणि त्याच्यानंतर संपूर्ण जबाबदारी करण आणि इथे आता रोहित पाटील निभवत असताना आपल्या टीमसाठी चाळीस रन झाले स्कोअर बोर्डवर नऊ चेंडूमध्ये अकरा रन करायचे आहेत भावेश अलीमकरचा हा बॉल चांगला आहे जास्त शफल झाला रोहित आणि सरळ जातो बॉल विकेट या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल पहिला बॉल स्लॉट मध्ये टाकला त्याच्यानंतर चांगला कमबॅक करत असताना बावेश अलीमकर आता आठ बॉलचा खेळ शिल्लक आहे आठ चेंडू मध्ये अकरा धावा आहे समीकरण प्रत्येक बॉल दबाव टाकणारा असू शकतो डॉट बॉल फलंदाजी करणारा टीमवर यावेळेला पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय स्वीपर कव्हर डीप मध्ये आहे एक रण आता मिळेल आता चूक केलेली नाहीये शेतरक्षकाने भरपूर वेगाने गेला बॉलवर सिंगल बरोबर रोहितने स्ट्राईक रोटेट केली टीमची धावसंख्या पुढे नेली आहे रन झालेले स्कोर बरोबर एक्केचाळीस आता रन करायचे सात चेंडू दहा दहावा सामना बरोबरी सुटला सुपर ओव्हर खेळवली जाईल या अगोदर एक सुपर ओव्हर झाली आहे या स्पर्धेमध्ये ती या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर होती दोन अर्धशतक आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिले त्या स्पर्धेमध्ये काल एक का अर्धशतक आलं फलंदाज प्रदीप काळंदच्या बॅटमधून आज दुसरं अर्धशतक आलं पहिल्याच मॅचमध्ये प्रेम भोईरकडून आता बॉल शिल्लक आहे सात सात चेंडूमध्ये दहा रन यावेळेला फटका हवेत आहे प्रॉपर टायमिंग बॉलला पाठवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाजकरांच्या बॅटमधून येतोय बीजेपी सिक्सर चांगली बॅटिंग आता करणच्या बॅट मधून येतोय हा षटकार करण खेळतोय अठरा वर दहा चेंडू मध्ये अठरा धावा एकशे ऐंशीचा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट सहा बॉलमध्ये फक्त आता चार रनची आहे बॅटिंग करणारा संघ जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई सहा चेंडू चार धावा सामना खुला केला या षटकाराने काटे टीम साठी सोपा वाटतोय आता सामना परंतु कठीण केला जाऊ शकतो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी हा दोन वेळा कारनामा केलाय शेवटच्या ओव्हरमध्ये सहापेक्षा कमी रन डिफेंड करण्याचा आता पाहूया तसा कारणामा कोणाला करता येईल का की पहिल्या काही निवडक बॉलमध्ये हा सामना संपवला जाईल फलंदाज रोहित पाटील या बॅटरकडून कारण हवा आता आहे त्याच्या समोर आणि हवेच्या प्रवाहाबरोबर बरोबर त्याला खेळायचं आहे ज्यावेळेला मुख्य व्यासपीठे इंकडून गोलंदाजी होते तीन षटके येतात हवेचा प्रवाह असतो विरुद्ध दिशेला खेळणं थोडंसं कठीण असतं परंतु या दिशेला पटकेबाजी करणं थोडीशी सोपी असते लेफ्ट हँडेड अँड राईट हँडेड बॅटरसाठी आता बॉल शिल्लक आहेत सहा सहा बॉल मध्ये रन करायचे चार थोडंसं फास्ट खेळा प्लीज तेवीस मिनटं झालेले आहेत प्रत्येक डावाला तीस मिनिटाचा वेळ पुरेसा आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत स्पर्धा रंगते परंतु आज सुपर ओव्हर झाली त्याच्यामुळे पंधरा मिनिटं थोडंसं उशिराने खेळ सुरू आहे या वेळेला पहिलाच बॉल डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे स्क्वेअर लेगला टर्न करत असताना एक चांगला झेल टिपलाय फलंदाज रोहित पाटील आउट हेमंतने डीपमध्ये अप्रतिम झेल टिपलाय डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान आणि रोहित आऊट झाला परेशला मिळते यश क्रीजमध्ये जागा बनून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्क्वेअर लेगला हा फटका त्याने सजवला होता हेमंतचं सा जजमेंट चांगलं चांगला झेल सत्तेचाळीसला तीन टीम श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापडले टीमने टॉस जिंकला नेक्स्ट मॅचमध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटर आहेत जयरुमान निळजेचे तर आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन व्हा जयुमान निळजे लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे टीम निळजे लक्षात घ्या आणि आता चार रनची आवश्यकता आहे पाच बॉलचा खेळ शिल्लक पाच चेंडू चार धावा परेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज नवीन बॅटर मैदानामध्ये अनंत पाटील अनुभव आहे अजूनही क्रिकेट सातत्याने खेळलं जात आहे ऑन साईडला फ्लिक केलाय चांगला फटका आहे एक रणी ते कम्प्लीट होईल दुसऱ्या त्यांचा प्रयत्न इथे चालवलाय आणि आता एकाच धावेवर समाधान सिंगल मिळत असताना मनगडाच्या सायने हा बॉल छान वळवला होता एक रणी ते कम्प्लीट केली तिथे थोडंसं क्षेत्रक्षक घसरला त्याचा फायदा घ्यायचा होता परंतु एकच धाव मिळाली आता रन करायचे तीन अनंत पाटील यांना माहिती आहे अशा सिच्युएशनमध्ये कशी फलंदाजी करावी लगेच त्यांनी करणला देखील कानमंत्र दिला मोठा फटका या अगोदर रोहितला मारायचा होता मॅच लवकर संपवायची होती परंतु अनंत पाटील यांनी सेन्सिबल फटका दाखवला संयम दाखवला त्यांना माहिती आहे हा सामना आहे असे सामने कशा पद्धतीने खेळायचे कशा पद्धतीने संपवायचे परंतु मी कौतुक करेन टीम अलीमकर इलेव्हन शिळगावचं देखील त्यांनी आतापर्यंत खूप चांगला संघर्ष केला या सामन्यामध्ये चुरशीची लढत आतापर्यंत आहे पाच बॉलचा खेळ चार बॉलचा खेळ शिल्लक आणि चार बॉलमध्ये तीन करायचे आहेत चार बॉल तीन रन बोलतं यार हा बॉल थोडासा दूरून वळवण्याचा प्रयत्न होता पंचांचा इशारा वाईट बॉल जास्त दूर टाकला इथे परेशने लाईन थोडीशी चुकीची होती चांगला निर्णय पंचांचा कारण जास्त वळवला गेला बॉल लेग ब्रेकचा वापर जास्त बाहेर टाकला हाच बॉल मिडल आणि ऑफस्टमरून वळवण्याचा प्रयत्न करावा लागेल राईट बॅटर बॅटरसाठी एक स्लिप तैनात आहे फ्लाय स्लिप परंतु इथे आउट साईड च्या बाहेर टाकला आणि तिथूनच चूक झाली हा बॉल चांगला आहे हा बॉल चांगला आहे परंतु इथे बॉल बॅक ड्राईव्ह बॉल थोडा सावेत होता सिंगल कंप्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे सुरू झाला आणि सामना संपलाय सामना इथे जिंकलाय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईने अभिनंदन हॅडलक टीम अलिमकर इलेव्हन शिळगाव तर या सामन्यामध्ये विजेता संघ काटई आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्या अगोदर दोन्ही टीमला हस्तांदोलन करणं गरजेचं आहे लक्षात घ्या हस्तांदोलन करूनच तुम्ही या ग्राउंडचा निरोप घेऊ शकता जाऊया मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशनसाठी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता खेळाडू आहे करण पाटील ज्याने दहा चेंडूमध्ये वीस रन केले आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या दोन तर करण पाटील ठरला या मॅचचा हिरो कॅप्टन मॅन ऑफ द मॅच बीजेपीचे जे जेस्ट ज्येष्ठ कार्यकर्ते रवी जाधव यांना विनंती आपण या व्यासपीठावर आप आपलं सहर्ष स्वागत